जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे विनर्स पॉइंट या यूट्यूब चॅनलवर। तर 21 फेब्रुवारीपासून आरोग्य विभागाचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत व भरती प्रक्रियेला वेग आला आहे आणि आता पोलीस भरतीसुद्धा लवकरच होणार आहे। पोलीस भरती नेमकी केव्हा सुरू होणार हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला दाबून ऑलवर क्लिक करा, म्हणजे जे पोलीस भरतीशी संबंधित नवनवीन व्हिडिओ अपडेट्स व इतर माहिती असेल ते तुमच्याकडून मिस होणार नाही। तसेच पोलीस भरतीशी संबंधित स्टडी मटेरियल व जुन्या प्रश्नपत्रिका करंट अफेअर्स मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। टेलिग्राम चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता। मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची पोलीस भरती 491 प्रश्नपत्रिका संच आहे। या पुस्तकामध्ये 16,185 जास्त MCQ टाईप प्रश्न दिले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये 2018 झालेल्या 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश केला आहे व गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरे दिली आहेत। पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 10 प्रश्नपत्रिका घटकनिहाय व मिक्स प्रश्नसंच असे सामान्य अध्ययनाचे 164, मराठी विषयाचे 124 आणि गणित व बुद्धिमत्ता विषयाचे 151 असे एकूण 491 संभाव्य सराव प्रश्नपत्रिकांचा समावेश केला आहे। गणित व बुद्धिमत्ता विषयाचे शॉर्टकट व ट्रिकसहित उत्तरे दिलेली आहेत। विशेष म्हणजे होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या पुस्तकाबाहेर प्रश्न जाणारच नाही याची विशेष काळजी घेतली आहे। या पुस्तकामध्ये एकूण 824 पेजेस आहेत व या पुस्तकाची किंमत ही फक्त 260 रुपये आहे। आतापर्यंत या पुस्तकाचे 20,000 जास्त प्रति विकल्या गेल्या आहेत। ही पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे किंवा तुम्ही या पुस्तकाला ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तरी होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यशस्वी होण्यासाठी ही पुस्तक नक्कीच खरेदी करा। तर मित्रांनो, आरोग्य भरतीचे प्रवेशपत्र सर्वांना मिळाले आहे व त्यांची परीक्षा ही 28 फेब्रुवारीला होणार आहे। सरकारने आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन यांच्या 50% रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली होती व त्यासंबंधीचा GRसुद्धा काढलेला होता। आरोग्य भरतीचे प्रवेशपत्र आले व परीक्षेची तारीखसुद्धा सर्वांना कळाली आहे, पण पोलीस भरती नेमकी कुठे अडकली आहे? तर पोलीस भरतीची प्रक्रिया ही विविध कारणाने पुढे पुढे ढकलण्यात येत आहे। तर पोलीस भरतीची प्रक्रिया ही नेमकी सुरूच आहे, फक्त पोलीस भरतीमध्ये उमेदवारांची संख्या ही जास्त असल्यामुळे, तसेच प्रथमच पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा आधी होत असल्यामुळे या प्रक्रियेच्या नियोजनाला थोडी वेळ लागत आहे। तसेच आपण जर बघितले तर पोलीस भरती होण्यास विविध अडथळे अडचणी समोर येत आहेत, म्हणजेच मागे जर बघितले तर कोरोना व आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे, तर पोलीस भरती होण्यास विविध अडथळे येतच आहेत, यामुळे सुद्धा भरती प्रक्रियेवर परिणाम झाला आहे। मराठा आरक्षणाचा निर्णय 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान लागणार आहे व आरक्षणाचा निर्णय कोणत्याही बाजूने लागो, पोलीस भरतीचा त्याच्याशी संबंधित नाही। पोलीस भरती ही 100% होणार आहे, कारण सरकारने मराठा उमेदवारांना SEBCमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता। तर 18 मार्चनंतर मराठा आरक्षणासंबंधित निर्णय लागल्यानंतर पोलीस भरतीचे हॉल तिकीट मार्च महिन्यात नक्कीच प्रसिद्ध होणार आहेत, कारण भरतीची तयारी ही जवळपास पूर्ण झालीच आहे। मागेच आपण जर बघितले तर पोलीस प्रशासनाने एक नोटीस काढला होता व विविध शाळा महाविद्यालये यामध्ये उमेदवारांची बसण्याची सुविधा आसन क्षमता याबद्दल माहिती मागवली होती। तसेच मराठा उमेदवारांना SEBCमधून आरक्षण घेण्याची मुभा याबद्दल सुद्धा GR काढलेला होता, त्यामध्ये त्यांनी 45 दिवसांची मुदत दिली होती। यानुसार पोलीस भरतीचे हॉल तिकीट हे मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत नक्कीच आपल्या हातात मिळून जातील व एप्रिलमध्ये परीक्षा ही सुरू होणारच। तसेच ही भरती झाल्यानंतर लगेचच 7,000 पदांची भरतीची जाहिरात येणार, त्या भरतीला सुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे।
आपल्याला आता फक्त अभ्यासाचीच आवश्यकता आहे, कारण परीक्षा ही आजपर्यंत लवकरच लवकरच म्हणून आश्वासन आपल्याला विविध माध्यमातून मिळत होते, पण आता आरोग्य विभागाची भरती होत आहे, त्याचे हॉल तिकीटसुद्धा आले आहेत आणि परीक्षा 28 तारखेला होणार आहे आणि पोलीस भरतीसुद्धा लवकरच सुरू होणार, त्यामुळे ऐन वेळेवर आपल्यावर गोंधळ उडायला नको म्हणून आता फक्त अभ्यास आणि ग्राउंड या दोनच गोष्टीवर आपल्याला फोकस करायला हवा, कारण सध्या ही भरती आधी एकी परीक्षा आधी होत आहे ह्या भरतीमध्ये व नंतर आपल्याला 7000 पदांसाठी मैदानी चाचणी आधी आहे। तर पोलीस भरतीबद्दल काही अपडेट समोर आल्यास आम्ही तुम्हाला टेलिग्राम व यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळवणारच आहोत, त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व बाजूला असलेली बेल आयकॉन ऑलवर सेट करायची आहे व टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यास विसरू नका। धन्यवाद।